पनवेल तालुक्यातील उमरोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक सोमवारी झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या अलका प्रकाश तांडेल यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच अलका तांडेल यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता त्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सरपंच शांताराम पोपेटा, नितीन काठावले, नारायण मढवी, नारायण माळी, उपसरपंच रोशन पोपेटा, सदस्य प्रितेश गांगरकर, शुभांगी मढवी, रेशमा पाटील, कमला मढवी, श्वेता माळी, बेबी ठाकूर, रिंकण गांगरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. उमरोली ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाची निवड झाली. त्याच्यात आपल्या भाजपच्या अलका प्रकाश तांडेल यांची बिनविरोध निवड झालेली आहे. सर्वप्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने 2021 साली जी ग्रामपंचायत निवडणूक झाली, आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांतराव ठाकूर साहेब, आपले तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत साहेब, तसेच आपल्या भागातले नेते उपाध्यक्ष तालुका संजय पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत निवडणूक लढवत आली. त्या निवडणुकीमध्ये 9 पैकी 9 सदस्य आपले BJP निवडून आले. खऱ्या अर्थाने कळमळ फुलवण्याचं काम या इकडच्या कार्यकर्त्यांनी केलं. सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन. आणि पक्षांतर्गतच्या असलेल्या काही घडामोडीनुसार आज अलका प्रकाश तांडेल यांना सरपंचपदाची संधी देण्यात आली. त्यांची आज येथे निवड करण्यात आली आहे. त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपल्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असणारी गावं यांचा विकास कसा करता येईल यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.